वर्धा जिल्ह्यातल्या मिर्झापूर नेरी गावाची आदर्श हरित गावाकडे वाटचाल सुरू आहे. पाणी फाउंडेशनच्या मदतीने ह्या गावात एक स्पर्धा घेण्यात आली. गावाच्या विकासासाठी आणि ह्या स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी गावकऱ्यांनी जणू कंबरच कसली. त्यांच्या या कष्टाचं फळ म्हणून हे गाव ह्या स्पर्धेत दुसरं आलंय. चला तर मग बघूया या हरित गावाची छोटीशी गोष्ट. आर्वी शहरापासून 1 किलोमीटरवर वसलेलं हे मिर्झापूर नेरी गाव 2007 साली या गावाचं पुनर्वसन झालं. तेव्हापासून पुढची 10 वर्ष ग्रामपंचायतीला प्रशासक होते. 2017 मध्ये बाळा सोनटक्के पहिले सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले. ग्रामपंचायतीचा कारभार सुरू होऊन हळूहळू कामं मार्गी लागायला लागली. गाव पुनर्वसित असल्याच्या समस्यांचा खूप मोठा डोंगर होता. समस्या खूप होत्या. मग या समस्या निवारण कसं करायचं काय करायचं 2016 ला ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक नेतृत्व मला दिलं. वेगवेगळ्या योजना ज्या योजना शासनाचा असते त्यात सहभाग घ्यायला आम्ही सुरुवात केली. पहिलं तर 2017 मध्ये पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेतला, त्याचं दुसरं बक्षीस आम्ही पटकावलं. त्यानंतर गाडगेवा स्वच्छता अभियान आहे, स्मार्ट ग्राम आहे, दलित वस्ती सुधार योजना, या अनेक अशा योजनात आम्ही भाग घेऊन अनेक प्रकारचे बक्षीस आम्ही पटकावले आणि घेतले आणि एक मोठी रक्कम आमच्यासाठी एक तयार झाली. मग या रकमेतून समाज उपयोगी कोणते कामं करू शकतो याचा आम्ही आराखडा तयार केला. त्याच माध्यमातून ग्रामपंचायतला ISO केली. या ग्रामपंचायतला ही मला वाटते तालुक्यातली पहिली ग्रामपंचायत होती का जे ISO ग्रामपंचायत झाली. दुसरा सौर ऊर्जा प्रकल्प झाला, ATM झालं, 5 रुपयामध्ये 10 लिटर पाणी आम्ही शुद्ध आणि चांगल्या पद्धतीचं गावासाठी देतो. त्याच्यानंतर CCTV कॅमेरे लागले गावात, शाळा डिजिटल केली, सौर ऊर्जाचे पथदिवे लावले, घरोघरी परसबाग सुद्धा आम्ही तो एक नाविन्यपूर्ण उपक्रम चालू केला. 2017 मध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीने गावात स्पर्धा घेण्यात आली. गावातल्या सर्व तरुण तरुणींनी स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कंबर कसली. सर्वांनी हिरिरीने भाग घेऊन 4 दिवसांचं निवासी शिबिर पूर्ण केलं आणि इथूनच गावाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 11 वर्षाच्या संघर्षानंतर बाळाभाऊ सोनटक्के यांच्या नेतृत्वात मिळाले नेरी मिर्झापूर या गावाला ग्रामपंचायत स्थापन झाली आणि या गावाला नवीन चालना मिळाली. रस्ते झाले, रोड झाले, लाईट झाले, पाण्याची सोय झाली आणि आता आम्ही आनंदित जीवन जगत आहे. तरुण वर्गाचं प्रशिक्षण घेऊन झाल्यावर इतर गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी जलसंधारणाची कामं केली. शेततलाव आणि शोषित खड्डे यांचं बांधकाम झालं. रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण या गोष्टी केल्या गेल्या. प्रत्येक घरात पाखरांसाठी पाण्याची सोय झाली. ग्रामपंचायत स्थापनेनुसार आमचे 9 बचत गट तयार झाले. 9 बचत गटाच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय चालू केले. शेवड्या, सरगुंडे, पापड, कुरुड्या आणि हॉटपॉटमध्ये टाकायचे कापड आणि तसेच LED सिरीजसुद्धा तयार केलेली आहे. एक अनोखा आदर्श ठेवत प्रत्येक घराला निसर्गाचं नाव देऊन महिलांच्या नावाची पाटी लावण्यात आली. ग्रामगीतेचं वाटप झालं. अशा अनेक सकारात्मक गोष्टी गावकऱ्यांनी केल्या. त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून त्या स्पर्धेत मिर्झापूर नेरी हे गाव 2ऱ्या क्रमांकाचं मानकरी ठरलं. अशा पद्धतीने गावकऱ्यांच्या मनापासून केलेल्या प्रयत्नातून आणि सकारात्मक दृष्टिकोनातून मिर्झापूर नेरी ह्या गावाची आदर्श हरित गावाकडे वाटचाल सुरू आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अक्षय अहिव, वर्धा.